गुड मॉर्निंग एवरीवन. सो वी हैव स्टार्टेड टॉपिक आयनिक इक्विलिब्रियम. ठीक है, आता इथून पुढे आपण जो टॉपिक स्टार्ट करणार आहोत दॅट इज द थर्ड टॉपिक ऑफ अवर स्टेट बोर्ड सिलेबस, दॅट इज आयनिक इक्विलिब्रियम. ओके, अँड लेक्चर नंबर 1 वी हॅव स्टार्टेड, 12th स्टँडर्डचा स्टेट बोर्डचा थर्ड टॉपिक आपण स्टार्ट केलेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट की आयनिक इक्विलिब्रियम हा नवीन इंट्रोड्यूस केलेला टॉपिक आहे आपल्या 12th सिलेबसमध्ये. या आधी तो टॉपिक त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला नव्हता, आलं लक्षात. तर आता या वर्षी मतलब लास्ट इयर पासून हा टॉपिक इंट्रोड्यूस केलेला आहे आणि याचा हा पार्ट जो आहे हा आपण 11th स्टँडर्ड मध्ये शिकतो आणि दिस इज द सेकंड हाफ ऑफ द इक्विलिब्रियम टॉपिक. येतं लक्षात? सो इक्विलिब्रियम इज डिवायडेड इन टू टू पार्ट, दॅट इज केमिकल इक्विलिब्रियम अँड आयोनिक इक्विलिब्रियम. ओके, सो वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट आयोनिक इक्विलिब्रियम इन 12th स्टँडर्ड. 11th मध्ये जो पार्ट आहे तो केमिकल इक्विलिब्रियमचा आहे, पण केमिकल इक्विलिब्रियम आणि आयनिक इक्विलिब्रियम मध्ये थोडंसं काय आहे, साधर्म्य आहे. आणि ते काय आहे नेमकं, कोणत्या कोणत्या सिमिलॅरिटीज आहेत, आपल्याला तिथून कुठल्या गोष्टी युज करायच्या आहेत, हा सगळा पार्ट आपण डिस्कस करणार आहोत. क्लिअर आहे सगळ्यांना? तर आयनिक इक्विलिब्रियम आपण स्टार्ट करणार आहोत. ती राईट, बिफोर स्टार्टिंग आयोनिक इक्विलिब्रियम विल स्टडी पॉलिटिकल इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे काय तर मी डेफिनेशन पहिल्यांदा लिहिले बघा इक्विलिब्रियमची. ओके, अँड आफ्टर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस सम एक्झाम्पल सो दॅट यू विल कम टू नो अबाउट द इक्विलिब्रियम स्टेज. ठीक आहे, इक्विलिब्रियम लाईफमध्ये कुठल्याही फेज मध्ये येऊ शकतो. येतं लक्षात? म्हणजे हे असं नाहीये की हे फक्त केमिकल रिएक्शन मध्येच बघायला मिळतं. तर डे टू डे लाईफ मध्ये आपण काही गोष्टींना तुम्ही काय करू शकता, इक्विलिब्रियमशी कनेक्ट करू शकता. येतं लक्षात? डे टू डे लाईफ मधलं एक एक्झाम्पल पहिल्यांदा सांगते की इक्विलिब्रियम काय असतं. ओके, कन्सिडर यू हॅव वन बकेट. ओके, अँड इन टू दॅट बकेट यू हॅव फिल्ड हाफ पार्ट वॉटर. ठीक आहे, बकेट मध्ये तुम्ही काय पुटअप केलेलं आहे, अर्धा पार्ट वॉटर पुटअप केलेला आहे. ठीक आहे, त्या बकेटच्या वर कन्सिडर करा एक काय केलेलं आहे, तुम्ही टॅप लावला बकेटच्या वर. काय लावला? एक टॅप लावला. कन्सिडर करा, टॅपचा अर्थ कळतो त्याच्यातून नळातून पाणी येतं. येतं लक्षात? आणि त्या टॅपचा तुम्ही टॅपचा थोडासा पार्ट काय केला, ओपन केला, तर त्यातनं हळूहळू काय स्टार्ट होणार, ड्रॉपवाईज आपण त्याच्यामध्ये पाणी सोडायला स्टार्ट करणार. हळूहळू लिक्विड लेवल वाढणार की नाही, जर आपण अशा पद्धतीनं अरेंजमेंट केली की वरूनच फक्त पाणी काय केलेलं आहे आपण सोडलेलं आहे, तर अशा वेळेला या लिक्विडचे लेवल ऑब्व्हियसली काय होणार, राईज होणार आहे. बरोबर आहे? पण समजा ज्या वेळेला आपण कन्सिडर करा, आपण काय केलं, पाणी घेतलं, वरून टॅप आपण काय केलेलं आहे, स्टार्ट केलं, आणि सायमल्टेनियसली जितका जितका ह्या तुमच्या टॅपचा डायमीटर आहे तेवढ्याच डायमीटरचा एक होल इथे क्रिएट केला, ह्या बकेटमध्ये एक होल क्रिएट केला. जितका डायमीटर ह्या तुमच्या नळाचा आहे तितकाच डायमीटरचा एक होल तिथं क्रिएट केला तुम्ही बकेटच्या एंडला. तर बरोबर जेवढं अमाऊंट वरून पाणी खाली वरून ह्या बकेटमध्ये पाणी पडतंय तेवढाच अमाऊंट ऑफ पाणी काय होत राहणार, खाली पडत राहणार. येतंय लक्षात मी काय म्हणतेय? बघा, जितकं अमाऊंट ऑफ वॉटर जे आहे ते वरून पडतंय तितकंच अमाऊंट ऑफ वॉटर या होल मधून काय होत राहणार, पास होत राहणार. टेल मी गाईज, अशा वेळेला लिक्विडची लेवल इनक्रीज होणार का लिक्विडची लेवल कॉन्स्टंट राहणार? येस, द अमाऊंट ऑफ वॉटर एंटरिंग इन टू द बकेट इज इक्वल टू द अमाऊंट ऑफ वॉटर लिविंग द बकेट. ठीक आहे, अशा पद्धतीनं मी अरेंजमेंट केली तर वॉट विल हॅपन, इट विल हॅपन दॅट की या लिक्विडचे लेवल काय होणार, लिक्विड लेवल रिमेन कॉन्स्टंट, इट इज नॉट गोइंग टू इंक्रीज एज वेल एज डिक्रीज. स्टील बोथ द प्रोसेस आर टेकिंग प्लेस, राईट? स्टील वॉटर इज एंटरिंग इन टू द बकेट एंड सेम अमाऊंट ऑफ वॉटर इज लिविंग द बकेट, राईट? बोथ द प्रोसेस आर गोइंग ऑन बट स्टील लिक्विड लेवल रिमेन्स कॉन्स्टंटली, वाढतही नाही आणि कमीही होत. अशा स्टेजला म्हटलं जातं इक्विलिब्रियम स्टेज. हे डे टू डे लाईफ मध्ये एक एक्झाम्पल होतं. अशाच पद्धतीचं एक्झाम्पल आपल्याला केमिकल रिएक्शन मध्ये नेमकं इक्विलिब्रियम स्टेज काय कशी येते हे देऊन बघायचं आहे. आलं लक्षात?
आई होप यू अंडरस्टैंड दिस थिंग. येतं लक्षात? समजा ही बकेटमध्ये वॉटर एंटर होणे ही जी प्रोसेस आहे ही फॉरवर्ड रिएक्शन आहे किंवा फॉरवर्ड प्रोसेस आहे कन्सिडर करणं. ठीक आहे, बकेटमध्ये वॉटर एंटर करणं आणि तिथून वॉटर काय होत आहे बाहेर पडते ही रिव्हर्स प्रोसेस आहे किंवा बॅकवर्ड प्रोसेस आहे कन्सिडर करणं. मग आपण असं म्हणू शकतो का की फॉरवर्ड प्रोसेस आणि बॅकवर्ड प्रोसेस जे आहे त्याचा रेट त्याचा स्पीड इक्विलिब्रियम टाइमला सेम झालेला असतो. कॅन वी से लाईक दिस, येस ऑर नो? द रेट ऑफ फॉरवर्ड प्रोसेस अँड द रेट ऑफ बॅकवर्ड ऑर रिव्हर्स प्रोसेस एंटर करते आणि उलट निघून जाते तर त्याला आपण काय म्हणतात रिव्हर्स प्रोसेस किंवा बॅकवर्ड प्रोसेस, राईट? तर या दोन्हीचा रेट किंवा स्पीड सेम झालेला असतो इक्विलिब्रियम टाइमला असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे, एकाचा कोणाचा जर रेट चेंज झाला मतलब बॅकवर्ड रिएक्शन स्लो आहे पण फॉरवर्ड रिएक्शन काय होतीये फास्ट होतीये तर अशा वेळेला लिक्विडचे लेवल काय होणार राईज होणार, राईट गाईज? बट वेन द रेट ऑफ फॉरवर्ड अँड द रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन ऑर द प्रोसेस बिकम्स इक्वल that time we say that the system has attained equilibrium condition. Understood? Hey, clear ahe sagalyana equilibrium kasa observe hota ani equilibrium la nemka kay hota he lakshat yete sagalyancha. Ata apan actual chemical goshti kade varnar ahot, chemistry madhe apan thodasa enter karnar ahot so that ki aplyala te shikaycha. Ala lakshat guys, equilibrium kay asta aplyala define karaycha ahe, kiti types che equilibrium astat या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे पुढे डिस्कस करायच्या आहेत. सगळ्यात महत्वाचा पार्ट टॉपिक आपला आहे आयनिक इक्विलिब्रियम. बट बिफोर एंटरिंग डायरेक्टली इन टू द आयनिक इक्विलिब्रियम फर्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस अ लिटल बिट अबाउट केमिकल इक्विलिब्रियम. अंडरस्टूड? अँड देन विल टर्न टुवर्ड्स आयनिक इक्विलिब्रियम कारण त्यातल्या काही गोष्टी आपल्याला माहिती असणं अपरिहार्य आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? इक्विलिब्रियमचं एक्झाम्पल समजलं की डे टू डे लाईफ मध्ये एक्झाम्पल आहे. येते लक्षात? ज्या वेळेला आपण एखादा एखादी प्रोसेस करत असतो त्याच्या ऑपोजिट डिरेक्शन मध्ये एखादी प्रोसेस ज्या वेळेला होत असते एखादी प्रोसेस एका पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये करत असतो आणि ती प्रोसेस जेव्हा रिव्हर्स ऑपोजिट डिरेक्शन मध्ये सेम स्पीड न व्हायला सुरू होते त्यावेळेला त्या सिस्टीम मध्ये त्या गोष्टीमध्ये चेंज झालेला बघायला मिळत नाही. येते लक्षात? म्हणजे आपल्याला काही पॅरामीटर हे कॉन्स्टंट राहिलेले बघायला चेंज होत नाही. याचा अर्थ काय? काही पॅरामीटर्स जे असतात त्या सिस्टीमचे ते कॉन्स्टंट राहतात. येते लक्षात? आणि अशा वेळेला म्हणतो की त्या सिस्टीमने आता इक्विलिब्रियम स्टेज अटेंड केलेली आहे. म्हणजे एखाद्या प्रोसेसमध्ये येणारी एक स्टेज आहे. इक्विलिब्रियम म्हणजे काय आहे? एखाद्या प्रोसेसमध्ये येणारी एक स्टेज आहे की ज्या वेळेला फॉरवर्ड प्रोसेसचा रेट आणि बॅकवर्ड प्रोसेसचा रेट रिव्हर्स प्रोसेसचा रेट हा काय झालेला असतो सेम झालेला असतो. आलं लक्षात? थोडक्यात इक्विलिब्रियमचा अर्थ हा असतो. आलं का लक्षात? क्लिअर आहे? ठीक आहे, तर आपण आता केमिकल मध्ये केमिस्ट्री मध्ये कशा पद्धतीने बघायला मिळणार ते आपण डिस्कस करणार आहोत. रिएक्शन मध्ये नेमकं कसं काय घडतं? ओके एव्हरीवन, सो फर्स्ट आय गोइंग टू फाइंड द डेफिनेशन ऑफ इक्विलिब्रियम. इट इज दिस स्टेज of any reaction. ब्रॅकेट मध्ये एक शब्द लिहिणार आहे मी रिव्हर्सिबल. इट इज द स्टेज ऑफ एनी रिव्हर्सिबल रिएक्शन ऍट विच रेट ऑफ फॉरवर्ड अँड रिवर्स रिएक्शन बिकम्स इक्वल अँड कॉन्सन्ट्रेशन रिमेन कॉन्स्टंट. ठीक आहे, ऍक्च्युअल डेफिनेशन काय आहे बघा इक्विलिब्रियमची. इट इज द स्टेज ऑफ एनी रिएक्शन, कुठल्याही एखाद्या रिएक्शन मध्ये येणारी स्टेज. बट द कंडिशन इज की रिएक्शन शुड बी
रिव्हर्सिबल. रिएक्शन कशी असली पाहिजे? रिव्हर्सिबल असली पाहिजे ही आपली कंडिशन आहे. आलं लक्षात? मतलब तिथे फॉरवर्ड रिएक्शन आणि रिव्हर्स रिएक्शन या सायमल्टेनियसली होत असल्या पाहिजे. अशा रिएक्शनच्या स्टेजला आपण काय म्हणतो, अशा रिएक्शन आपण काय म्हणतो, रिव्हर्सिबल रिएक्शन. अशा रिएक्शन मध्ये येणारी एक स्टेज की ज्यावेळेला काय झालेलं असतं, फॉरवर्ड रिएक्शन आणि रिव्हर्स रिएक्शनचा जो रेट आहे, जो स्पीड आहे, तो सेम झालेला असतो. त्याला आपण काय म्हणतो, त्या स्टेजला आपण काय म्हणतो, इक्विलिब्रियम स्टेज. आणि इक्विलिब्रियम स्टेजला काय झालेलं असतं बघा, कॉन्सन्ट्रेशन जे असतात, आता जर रिएक्शन कन्सिडर केली तर रिएक्शन मध्ये प्रॉडक्ट आणि रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय झालेलं असतं, ते काय झालेलं असतं, कॉन्स्टंट झालेलं असतं. मग अशी जे आपण बघितलं त्याच्यामध्ये काय झालं होतं बघा, इक्विलिब्रियम आला आपल्याला कसं लक्षात आलं, तर इक्विलिब्रियम टाइमला काय झालेलं होतं, बकेट मधल्या पाण्याची लेवल काय राहिली होती, कॉन्स्टंट राहिली होती. तिथं आपण काय म्हणणार की इक्विलिब्रियम अचीव झालेला आहे. येतंय लक्षात? अंडरस्टूड. पण रिएक्शन मध्ये कसं ओळखायचं, तर रिएक्शन मध्ये काय होतं की रिएक्शन मध्ये प्रॉडक्ट जे असतात आणि रिएक्टंट्स जे असतात त्यांचं कॉन्सन्ट्रेशन काय राहतं, कॉन्स्टंट राहतं. अशा वेळेला आपण म्हणतो की रिएक्शन मध्ये आता इक्विलिब्रियम स्टेज आलेली आहे. ठीक आहे. पण हे नेहमी कुठल्या रिएक्शन मध्ये ऑब्झर्व होणार, रिव्हर्सिबल रिएक्शन मध्ये. मग तुम्ही म्हणाल इरिव्हर्सिबल मध्ये का नाही होणार, रिएक्शन मे बी ऑफ टू टाइप्स, रिएक्शन कॅन बी कॅटेगराइज इन टू टू टाइप्स, राईट. कोणत्या कोणत्या दोन टाइप्स मध्ये आपण रिएक्शन ना कॅटेगराइज करू शकतो, एक म्हणजे रिव्हर्सिबल रिएक्शन अँड सेकंड वन इरिव्हर्सिबल रिएक्शन. ठीक आहे. सो रिव्हर्सिबल रिएक्शन मध्येच हे फक्त ऑब्झर्व होतं असं मी म्हणाले. द कंडिशन इज द रिएक्शन शुड बी रिव्हर्सिबल रिएक्शन ओनली अँड ओनली देन यू विल ऑब्झर्व द इक्विलिब्रियम स्टेज इन टू द रिएक्शन. एट विच यू विल फाइंड दट द रेट ऑफ फॉरवर्ड अँड रिव्हर्स हॅज बिकम इक्वल अँड द कॉन्सन्ट्रेशन आर गोइंग टू रिमेन कॉन्स्टंट, राईट. है ना. पण इरिव्हर्सिबल रिएक्शन मध्ये का नाही ऑब्झर्व होत, आपण काही इरिव्हर्सिबल रिएक्शनची एक्झाम्पल घेऊया आणि तुम्ही मला सांगा की इट इज गोइंग टू, मतलब यू आर गोइंग टू ऑब्झर्व इक्विलिब्रियम ऑर नॉट. ठीक आहे. सो आता आपण इक्विलिब्रियमची फक्त डेफिनेशन बघितलेली आहे. कॉमन इक्विलिब्रियम म्हणजे काय? ठीक आहे. आयोनिक मध्ये आपण आयन्स मध्ये इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश झालेलं बघत असतो. ठीक आहे. हा पार्ट आपण नंतर डिस्कस करणारच आहोत. पण इक्विलिब्रियम जो आहे दॅट इज द बेसिक डेफिनेशन वी आर डिस्कस. ओके. सो आपण ही डेफिनेशन बघितली की मी आता पुस्तके आणि तुम्हाला आता काही इरिव्हर्सिबल रिएक्शन्सची एक्झाम्पल देते की ज्याच्यामध्ये तुम्ही मला सांगायचं की वेदर इक्विलिब्रियम इज गोइंग टू बी अचीव्ड ऑर नॉट. ओके गाईज. तर बघा, देर आर टू टाइप्स ऑफ रिएक्शन वी कॅन हॅव. आपण पहिल्यांदा डिस्कस करतोय इरिव्हर्सिबल रिएक्शन बद्दल. इरिव्हर्सिबल रिएक्शन म्हणजे काय? द रिएक्शन विच आर गोइंग टू ओनली प्रोसीड इन वन डायरेक्शन. ज्या रिएक्शन या फक्त एकाच डिरेक्शन मध्ये घडतात. प्रॉडक्टचं कन्वर्जन रिएक्टंट मध्ये, मतलब प्रॉडक्ट कन्वर्टेड इन टू रिएक्टंट. ठीक आहे. येते लक्षात? एकाच डिरेक्शन मध्ये होणार, युनिडायरेक्शनल रिएक्शन असतात. अशा रिएक्शन मध्ये रिएक्टंटचं प्रॉडक्ट मध्ये कन्वर्जन होण्याची कुठलीही पॉसिबिलिटी असत नाही. मग अशा रिएक्शन मध्ये जिथे फॉरवर्डच रिएक्शन फक्त होतीये, रिव्हर्स रिएक्शन पॉसिबलच नाहीये, अशा ठिकाणी इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होईल का? नाही होणार. येते लक्षात? फॉर एक्झाम्पल आपण न्यूट्रलायझेशन रिएक्शन घेऊ. ठीक आहे. न्यूट्रलायझेशन बाळांनो मला सांगता, न्यूट्रलायझेशनची रिएक्शन आहे. न्यूट्रलायझेशन रिएक्शन मध्ये आपण एक्झाम्पल घेऊ HCl प्लस NaOH. ठीक आहे. HCl प्लस NaOH इट इज गोइंग टू गिव्ह अस NaCl प्लस वॉटर. आलं लक्षात? तर बाळांनो बघा, HCl NaOH मिक्स केलं की NaCl प्लस वॉटर बद्दल सगळ्यांना माहित. ठीक आहे. पण तुम्ही कधी असं ऑब्झर्व केलं की बाबा मी नीट घेतलं, NaCl घेतलं आणि वॉटरमध्ये ऍड केलं आणि रिव्हर्स रिएक्शन झाली, HCl आणि NaOH बनतं? कधी पाहिलंय? नाही पाहिलेलं. इट्स नॉट गोइंग टू हॅपन. अंडरस्टूड. सो ओनली द फॉरवर्ड रिएक्शन इज पॉसिबल, नॉट बॅकवर्ड रिएक्शन इज पॉसिबल.
अशा ठिकाणी इक्विलिब्रियम हा शब्द वापरला जाऊ शकत नाही, अशा रिएक्शन मध्ये इक्विलिब्रियम स्टेज अटेन होत नाही. येतं लक्षात की बाबा फॉरवर्ड आणि रिवर्स इक्वल रेटनी चाललंय असं इथं बघायला मिळणार नाही. एकदा एचसीएल एनर्जेटिक्स झालं की मला एनएचसीएल प्लस वॉटरच मिळणार, रिव्हर्स रिएक्शन होणार नाही, अशा वेळेला कुठल्याही प्रकारे इक्विलिब्रियम अचीव होत नाही. सेकंड एक्झाम्पल कंबस्टन रिएक्शन, ठीक आहे बघा हा कंबस्टन त्याला बघा कंबस्टन रिएक्शन मध्ये समजा आपण एक्झाम्पल घेतो सीएच फोर प्लस ओ टू, ठीक आहे सीएच फोर प्लस ओ टू सगळ्यांना माहिती आहे कंबस्टनचे प्रॉडक्ट काय असतात, कंबस्टनचे प्रॉडक्ट काय असतात सीओ टू प्लस एच टू ओ कंबस्टनचे प्रॉडक्ट राईट. बॅलन्स केलेली नाही आणि रिएक्शन यू वॉन्ट यू कॅन बॅलन्स आफ्टरवर्ड्स ओके, पण सध्या असं काही गरज नाही की इक्विलिब्रियम मध्ये आपल्याला समजण्यासाठी बॅलेन्सिंगची गरज आहे या सगळ्यांनी. म्हणून मी जस्ट एक रिएक्शन दिली एनी हायड्रोकार्बन वेन यू बर्न विथ ऑक्सिजन यू आर गोइंग टू गेट सीओ टू एंड वॉटर दॅट इज नथिंग बट द कंबस्टन राईट. अशा रिएक्शन मध्ये जर तुम्ही मिथेनला ऑक्सिजन सोबत बर्न यू आर गोइंग टू गेट सीओ टू एंड वॉटर बट इफ यू मिक्स द सीओ टू और इफ यू पास सीओ टू इन टू द वॉटर यू आर नॉट गोइंग मिथेन एंड ऑक्सिजन यू आर गोइंग टू गेट कार्बोनिक ऍसिड. तुम्ही ऐकलंय ना कधी तरी ऐकलं असेल बघा सीओ टू प्लस वॉटर केलं तर यांच्यापासून एच टू सीओ थ्री बनत कार्बोनिक ऍसिड बनत बॅक सीएच फोर आणि ओ टू बनत नाही ओनली इन वन डिरेक्शन अँड सो दोज टाइप ऑफ रिएक्शन आर इरिवर्सिबल रिएक्शन यू आर नॉट गोइंग टू ऑब्झर्व एनी रिव्हर्स रिएक्शन ओवर देअर अँड दॅट्स वाय यू आर नॉट गोइंग टू ऑब्झर्व इक्विलिब्रियम ओवर देअर अँड सो इक्विलिब्रियम स्टेज अटेन होत नाही. आय होप यू आर गेटिंग. मग मला तुम्हाला असा प्रश्न पडेल की बाबा रिव्हर्सिबल आहे का इरिव्हर्सिबल आहे रिएक्शन कसं ओळखायचं, सिम्पल आहे. इरिव्हर्सिबल रिएक्शन मध्ये सिंगल हेडेड एरो एकाच डिरेक्शन मध्ये दाखवलेला असतो, सिंगल हेडेड एरो एकाच डिरेक्शन मध्ये दाखवलेला असतो, त्या रिएक्शन ह्या कशा असतात, इरिव्हर्सिबल रिएक्शन असतात. आले लक्षात. वन मोर एक्झाम्पल वी आर गोइंग टू डिस्कस. आय होप यू अंडरस्टँड examples. I'm going to give you one more example of irreversible. Tell me guys, समजा माझ्याकडे कुणी दिलं AgNO3, ठीक आहे सिल्वर नायट्रेट एव्हरी वर्ल्ड नोज सिल्वर नायट्रेट प्लस आय हॅव गिवन कन्सिडर NaCl, ठीक आहे सिल्वर नायट्रेटचं सोल्युशन दिलं आणि त्याच्यामध्ये मी NaCl ऍड केलं तर तुम्हाला लक्षात येईल की एक डिस्प्लेसमेंट रिएक्शन होते आणि डिस्प्लेसमेंट मध्ये काय होतं सिल्वर कंबाइन्स विथ सीएल अँड एनए कंबाइन्स एनओ एनए कंबाइन्स विथ एनओ, ठीक आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन होते आणि रिएक्शन मध्ये काय तयार होतं एजीसीएल सिल्वर क्लोराईडचा प्रेसिपिटेट तयार होतो प्रेसिपिटेट ऑफ सिल्वर क्लोराईड व्हाईट कलर अँड यू आर गोइंग टू गेट एनए एनओ ओव्हर देअर, ठीक आहे बाळांनो. एकदा प्रेसिपिटेशन झालं एकदा ह्या दोघांनी मिक्स केलं की इमिजिएटली तुम्हाला दिसणार सिल्वर क्लोराईड तयार झालेलं आहे. येते लक्षात. आणि त्यानंतर सिल्वर क्लोराईड एनएनओ थ्री ला मिक्स करतात यु आर नेव्हर गोइंग टू गेट अगेन एजीएनओ थ्री अँड व्हॉट इज दॅट एनएसीएल तुम्हाला मिळत नाही. एकाच डिरेक्शन मध्ये होते रिएक्शन अब्रप्टली. येते लक्षात. आय होप यू आर गेटिंग दिस. दिस काइंड ऑफ रिएक्शन आर कॉल्ड इरिव्हर्सिबल रिएक्शन. याच्यामध्ये तुम्हाला कधी इक्विलिब्रियम ऑब्झर्व होणार नाही आणि अशा रिएक्शन सिंगल हेडेड एरोनी दाखवल्या जातात. आय होप यू आर गेटिंग. क्लिअर आहे इथपर्यंतचा पार्ट. ओके गाईज, नो इक्विलिब्रियम इज गोइंग टू बी ऑब्झर्व. डे टू डे लाईफ मध्ये आणखीन काही एक्झाम्पल बघू, ठीक आहे बघा. समजा कन्व्हर्जन ऑफ मिल्क इन टू कर्ड राईट, इरिव्हर्सिबल आहे. मिल्कचं एकदा कर्ड मध्ये कन्व्हर्जन झालं, दुधाचं दही लावलं की दह्याचं पुन्हा दुधामध्ये कन्व्हर्जन होतं का, नाही होत. पाहिलंय की दुधापासून दह्यापासून पुन्हा दूध बनलं. बंडलिंग ऑफ मिल्क इज गोइंग टू ऑब्झर्व इक्विलिब्रियम. अंडरस्टूड. अजून एखादं एक्झाम्पल एक्सप्लोजन ऑफ बॉम्ब राईट, एक्सप्लोजन ऑफ बॉम्ब इथे एकदा बॉम्ब फुटला
की तो री काय म्हणू शकतो री एस्टॅब्लिश होत नाही किंवा पुन्हा त्याचं रिकॉम्बिनेशन होऊन बॉम्ब तयार झाला असं कधी बघितलंय का कुणी? पॉसिबलच नाही. एकदा बॉम्ब फुटला की फुटला, राईट. अशा ठिकाणी इक्विलिब्रियम ऑब्झर्व होईल का की फॉरवर्ड पण चालू आहे आणि बॅकवर्ड पण, म्हणजे थोडा फुटलाय आणि थोडा थांबलाय आणि पुन्हा बॅकवर्ड मध्ये क्रिएट झालाय, असं कधीही बघायला मिळत. येतंय लक्षात गाईड? सो अशा ठिकाणी इक्विलिब्रियम ऑब्झर्व होत नाही. मग तुम्ही म्हणाल कुठे ऑब्झर्व होतो, कोणत्या प्रकारच्या रिएक्शन मध्ये? आय एम गोइंग टू गिव्ह यू सम एक्झाम्पल्स. देर आर लॉट्स ऑफ रिएक्शन इन विच यू कॅन ऑब्झर्व इक्विलिब्रियम स्टेज, बट देर आर सम कंडिशन्स ओके दॅट वी आर गोइंग टू डिस्कस, की कशा पद्धतीने इक्विलिब्रियम अचीव होताना आपल्याला दिसतो, व्हॉट आर द कंडिशन्स. आय होप यू आर गेटिंग दिस. इक्विलिब्रियम हळूहळू समजायला लागलाय का? बघा, टेल मी गाईज, इज क्लिअर अप टू दिस? ते क्लिअर आहे इथपर्यंतचा पार्ट? बोला येस ऑर नो. इथपर्यंतचा पार्ट क्लिअर आहे? व्हेरी गुड. ओके, सो लेट अस सी रिव्हर्सिबल सम रिव्हर्सिबल रिएक्शन्स एंड हाऊ वी कॅन ऑब्झर्व इट. ठीक आहे, व्हॉट आर द कंडिशन्स दॅट वी आर गोइंग टू डिस्कस. रिव्हर्सिबल रिएक्शन, जनरल रिव्हर्सिबल रिएक्शन आहे बघा. रिव्हर्सिबल रिएक्शन ओळखायची कशी? तर सिम्पल आहे. समजा अशी एखादी रिएक्शन आहे की ज्याच्यामध्ये ए आणि बी कंबाईन होत आहे आणि सी आणि डी बनवत. ठीक आहे, ए आणि बी कंबाईन होत आहे आणि हळूहळू सी आणि डीचं काय करत नाही, प्रिपरेशन करत नाही, आणि आफ्टर सम टाइम यू आर गोइंग टू ऑब्झर्व दॅट सी अँड डी आर गोइंग टू कंबाईन अगेन टू गिव्ह यू ए अँड बी. दॅट मीन्स यू आर गोइंग टू ऑब्झर्व अ डबल हेडेड reversible arrow in between reactants and products. अशा रिएक्शनला रिव्हर्सिबल रिएक्शन असं म्हटलं जातं, आणि अशा रिएक्शन ज्या असतात त्याच्यामध्ये इक्विलिब्रियम कंडिशन अटेन होऊ शकते. मग मी म्हणाले की कंडिशन आहे, व्हॉट इज द कंडिशन, काय म्हटलं, कोणत्या कंडिशन मध्ये आपल्याला इक्विलिब्रियम. बाळांनो, एखादी रिएक्शन रिव्हर्सिबल आहे कन्सिडर करा. मतलब हे बघ, समजा असेल की ए आणि बी आहे, दीज आर टू गॅसेस ओके, अँड दे आर गोइंग टू फॉर्म दीज टू गॅसेस ओके. आणि मी काय केलं, एक कंटेनर घेतला, मीट आहे का, हा काय मीट आहे, मी एक कंटेनर घेतला आणि त्या कंटेनर मध्ये ए आणि बी ला कसं कसं काय केलेलं आहे, कॉम्प्रेस करून भरलेलं आहे ए आणि बी, अँड दीज टू आर गॅस, कसे बसे ते रिएक्ट होणार, एक पर्टिक्युलर टेम्परेचर मी मेंटेन केलं त्याच्यासाठी, काहीतरी एक्स वाय झेड टेम्परेचर लागतो रिएक्शन होण्यासाठी. ठीक आहे, मी ते टेम्परेचर मेंटेन केलं, मी एपीला कसं तरी त्या ओपन कंटेनर मध्ये प्लेस केलेला आहे, रिएक्शन होणार. सी एंड डी बनू शकतात, पॉसिबिलिटी आहे, बट दे आर नॉट गोइंग टू बी देअर इन टू द कंटेनर इट सेल्फ, दे विल एस्केप इन टू द एटमॉस्फिअर अलॉंग विथ देम. Some amount of A and B will also escape out of the container. Yes or no? A and B निघून जाणार, काही प्रमाणात C आणि D सुद्धा निघूनच जाणार. बरोबर आहे, तिथे इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश व्हायला वाव मिळत नाही. आर यू गेटिंग? कंटेनर ओपन ठेवल्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. आय होप यू आर गेटिंग की एनी रिएक्शन टू रिव्हर्स दॅट रिएक्शन द कंडिशन इज दॅट रिएक्शन शुड बी done into the closed container. And into the closed container only you are going to find that the reactions are becoming reversible, and you are going to observe that A and B, C and D madhe convert, that means C and D punha A and B madhe convert vayla start zale, but complete conversion hot nahi. Matlab tumhi mhanal haa khel jar chalu rahila tar aplyala product kasa milnar, tar tasa nahiye. ए आणि बीचं सुरुवातीला कॉन्सन्ट्रेशन काय असणार, ते हायर असणार. येतं लक्षात? मी समजा कंटेनर मध्ये ठेवलं आणि याला मी क्लोज केलेलं आहे, ए आणि बी ला याच्यामध्ये ठेवलेलं आहे कन्सिडर करा, सुरुवातीचं ए आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार, हायर असणार. येस तर नो? येस तर नो? हळूहळू ए आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन कमी व्हायला स्टार्ट होणार. का? कारण त्याचं कन्वर्जन सी आणि डी मध्ये हळूहळू व्हायला स्टार्ट होणार. बरोबर आहे, म्हणजे सी आणि डीचं कॉन्सन्ट्रेशन ज्या वेळेला हे कमी व्हायला स्टार्ट होतं, हळूहळू सी एन डीचं कॉन्सन्ट्रेशन झिरो पासून काय व्हायला स्टार्ट होणार,
राइज व्हायला स्टार्ट होणार, बरोबर आहे. अँड आफ्टर सम टाइम इन टू दिस रिएक्शन, आफ्टर सम टाइम यू विल ऑब्झर्व दॅट की ए आणि बी सी आणि डी मध्ये बऱ्यापैकी कन्वर्ट झालेले आहेत. त्यावेळेला इथं काय होतं की सी अँड डी चे जे मॉलिक्युल्स आहेत हे एकमेकाशी पुन्हा रिएक्ट करायला स्टार्ट करतात आफ्टर सम टाइम. अँड सर्व नाही, त्यापैकी काही मॉलिक्युल्स सी आणि डी चे काही मॉलिक्युल्स एकमेकावर कोलॉइड होणार, बंबार्ड होणार, आदळणार आणि ते पुन्हा बॅक कन्वर्ट व्हायला लागतात ए आणि बी मध्ये. ए ते लक्षात, म्हणजे काय होणार, काही अमाऊंट ऑफ सी अँड डी ए आणि बी मध्ये बॅक कन्वर्ट व्हायला स्टार्ट होतो. आणि रिएक्शन मध्ये एक स्टेज अशी येते, एक स्टेज अशी येते की ज्या वेळेला ए आणि बी चे जितके मॉलिक्युल्स रिएक्ट होऊन सी अँड डी बनवत आहेत तितकेच सी आणि डी चे मॉलिक्युल्स बॅक कन्वर्ट होऊन ए आणि डी बनवणार. हे तर लक्षात. मग अशा वेळेला मला जरा सांगा आपण काय म्हणणार, अशा वेळेला आपण म्हणाल तर इक्विलिब्रियम स्टेज अटेन झालेली आहे. आणि ती जी इक्विलिब्रियम स्टेज आहे त्या स्टेजला जे काही पण ए आणि बी चं कॉन्सन्ट्रेशन शिल्लक राहिलेलं आहे, जे काही पण ए आणि बी या रिएक्टंट्सचं कॉन्सन्ट्रेशन शिल्लक राहिलेलं आहे आणि जे काही पण सी आणि डी चं कॉन्सन्ट्रेशन बनलेलं आहे ऍट द टाइम ऑफ इक्विलिब्रियम, ते काय राहणार, कॉन्स्टंट राहणार आहे. इट इज नॉट गोइंग टू बिकम इक्वल, हे इक्वल होत नाही, बट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स रिमेन्स कॉन्स्टंट ऍट द टाइम ऑफ इक्विलिब्रियम. अँड ऍट द टाइम ऑफ इक्विलिब्रियम द रेट ऑफ फॉरवर्ड अँड द रेट ऑफ रिव्हर्स, दॅट इज नथिंग बट द बॅकवर्ड रिएक्शन बिकम्स इक्वल. आय होप यू आर गेटिंग दिस. इज इट क्लिअर अप टू दिस? आपण एक आता लाईव्ह ऍक्च्युअल एक्झाम्पल घेणार आहोत. एक हायपोथेटिकल एक्झाम्पल घेऊन मी केमिकल रिएक्शन मध्ये रिव्हर्सिबल कंडिशन कशी ऑब्झर्व होते ते पाहिलेलं आहे. इथपर्यंत पार्ट क्लिअर आहे का बोला? येस, क्लिअर आहे इथपर्यंतचा पार्ट? व्हेरी गुड, ओके, ठीक आहे. सो लेट अस टेक वन एक्झाम्पल फ्रॉम ऍक्च्युअल रिएक्शन. ठीक आहे, आपण एक ऍक्च्युअल रिएक्शन मध्ये बघणार आहोत की इक्विलिब्रियम कसं होतं. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, आय हॅव गिवन एन टू गॅस अँड एच टू गॅस. एन टू अँड एच टू आर गोइंग टू कंबाईन टुगेदर, दे आर गोइंग टू रिएक्ट ऍट अ स्पेसिफिक टेम्परेचर 773 केल्विन ऑलमोस्ट. ही हेबर्स प्रोसेस आहे बरं का? ऐकलं असेल कदाचित तुम्ही याच्यामध्ये पी ब्लॉक मध्ये ऐकलं असेल हेबर्स प्रोसेस, ऐकलं असेल ना. तर नायट्रोजन गॅस अँड हायड्रोजन गॅस ज्या वेळेला रिएक्ट करतात त्यावेळेला काय बनतो, काही अमोनिया बनत असतो. इट इज ऑल्सो अ गॅस, राईट. सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्याला जसं हवं आहे तशा पद्धतीने रिएक्शन होत नाही. रिएक्शन ही बॅलेन्स्ड कंडिशन मध्येच लिहावी लागते. तिथं सोपं आहे पण आपल्याला कळतं की इथं बॅलेन्सिंग करणार आहे. बघा, एन टू प्लस ट्वाईस एच टू गिव्स ट्वाईस एनएच थ्री, अशा पद्धतीनं रिएक्शन होणार आहे, बरोबर आहे. म्हणजे नेहमी एक नायट्रोजनचा मॉलिक्युल तीन हायड्रोजनच्या मॉलिक्युल्सशी रिएक्ट करणार आणि दोन अमोनियाचे मॉलिक्युल्स बनवणार. और इन द टर्म्स ऑफ मोल्स वी कॅन से लाईक दिस की वन मोल ऑफ नायट्रोजन ऑलवेज कंबाइन विथ थ्री मोल्स ऑफ हायड्रोजन टू गिव्ह अस टू मोल्स ऑफ अमोनिया. येस ऑर नो? अशाच पद्धतीनं नेहमी रिएक्शन होणार. मी ही रिएक्शन जर ओपन कंडिशन मध्ये लावली तर प्रॉब्लेम काय होणार? काही ओपन कंडिशन मध्ये देर इज अ चान्सेस टू एस्केप द गॅस, राईट. देर आर व्हेरी मच चान्सेस की दॅट गॅसेस कॅन एस्केप फ्रॉम द कंटेनर. सो आय कॉन्ट डू इट इन अ ओपन कंटेनर, आय एम गोइंग टू क्लोज द कंटेनर. इन अ क्लोज द कंटेनर इफ आय कॅरी आउट दिस रिएक्शन यू विल ऑब्झर्व दॅट की सुरुवातीचं नायट्रोजन आणि हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, सुरुवातीचं यांचं अमाऊंट जास्त आहे. पण हळूहळू जसे ते त्या क्लोज कंटेनर्स मध्ये एका स्पेसिफिक टेम्परेचरला रिएक्ट व्हायला स्टार्ट होतील त्यावेळेला हळूहळू यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी व्हायला स्टार्ट होतं आणि अमोनियाचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला स्टार्ट होतं. येस ऑर नो? दॅट मीन्स इन टू द सेम कंटेनर वी आर गोइंग टू ऑब्झर्व दॅट
there are some N2 molecules also, there are some H2 molecules also, and there are some ammonia molecules also. Yes or no? I have closed the container. Ammonia can't escape anywhere, right? Ammonia molecules can't escape anywhere. So they will bombard on each other. काय होतं काही वेळानंतर ज्या वेळेला नायट्रोजन आणि हायड्रोजन अमोनियामध्ये कन्वर्ट व्हायला स्टार्ट होतात आफ्टर सम टाइम ऍट द सेम टेम्परेचर यू विल ऑब्झर्व दॅट अमोनिया बॅक मॉलिक्युल्स एकमेकावर बंबार्ड होत आहेत आणि कन्वर्ट व्हायला स्टार्ट झालेला आहे N2 एन H2 मध्ये टोटली नव्हे कम्प्लीट अमोनियाचं याच्यामध्ये कन्वर्जन होणार नाहीये The some molecules from ammonia, they are going to bombard on each other with a particular force and they will get converted into nitrogen and hydrogen again. And after some time, matlab kahi veda nantar reaction, mani lages nahi hot, kahi antara nahi hot. Ale lakshat kahi veda nantar. Manje reaction start keli, reaction salu zale. Dekh arthi hata sa ni tumhi reaction madhe observe kela. So you will find that the ammonia is getting converted into nitrogen and hydrogen again. And at that time, if you take the concentration of nitrogen, if you check somehow the concentration of nitrogen, the concentration of hydrogen, and the concentration of ammonia gas at the particular time, the time is called, that stage is called equilibrium stage. त्या वेळेला तुम्हाला हे लक्षात येतं, की concentration जे आहे त्या reactant and product चे ते काय राहिलेले आहे कॉन्स्टंट राहिलेले म्हणजे जो काही पण नायट्रोजन आणि हायड्रोजन शिल्लक राहिलेला आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट राहतं आणि अमोनिया जो काही पण तयार होत आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे त्याचा अमाऊंट सुद्धा कॉन्स्टंट राहतो चेंज होत नाही मी इक्वल म्हणत नाहीये आय एम सेइंग दॅट देअर कॉन्सन्ट्रेशन व्हॉट एव्हर मे बी द कॉन्सन्ट्रेशन दे आर गोइंग टू रिमेन कॉन्स्टंट And what will become equal? The rate of forward and the rate of backward reaction becomes equal. म्हणजे इथं काय होत असतं जितका नायट्रोजन अँड हायड्रोजन मिळून अमोनिया बनवणार तितकंच अमोनिया बॅक कन्वर्ट होऊन तितकेच नायट्रोजन अँड हायड्रोजनचे मॉलिक्युल्स पुन्हा बनवणार सो ऑब्विसली यांचं अमाऊंट काय राहतं कॉन्स्टंट राहतं तिथे स्क्वेअर ब्रॅकेटनी दाखवलेलं आहे दॅट इज नथिंग बट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द स्पीशीज ओके सो इट इज गोइंग टू रिमेन कॉन्स्टंट आय होप यू आर गेटिंग दिस आर यू गेटिंग दिस कळतं कसं कळतं तर प्रेशर कॉन्स्टंट राहतं ठीक आहे प्रेशर कॉन्स्टंट राहतं काही वेळेला रिएक्शन मध्ये कलर ऑब्झर्व करून आपण सांगू शकतो प्रेशर ऑफ द कंटेनर रिमेन्स कॉन्स्टंट काही वेळेला आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो मतलब ऑब्झर्व करू शकतो कलर ऑब्झर्व करू शकतो रिएक्शन जर कलर्ड असतील तर कलर कॉन्स्टंट राहतो आणि आपण म्हणतो की हा आता इक्विलिब्रियम स्टेज आलेली आहे प्रेशर कॉन्सन्ट्रेशन डेन्सिटी कॉन्स्टंट राहते येतं लक्षात असे जे रिएक्शनचे वेगवेगळे पॅरामीटर्स असतात ते जेव्हा कॉन्स्टंट ऑब्झर्व झालेले दिसतात आपल्याला त्यावेळेला आपण सांगतो की बाबा रिएक्शन मध्ये आता इक्विलिब्रियम कंडिशन आलेली आहे आणि तिथे फॉरवर्ड आणि बॅकवर्डचा रेट त्याची स्पीड सेम झालेला आहे आणि अशा वेळेला काय झालेलं असतं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट झालेले असतात स्पीड सेम होणार स्पीड इक्वल होणार कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट राहतात या दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत इथपर्यंत कळतंय आपण केमिकल इक्विलिब्रियम मधला काही पार्ट डिस्कस करत आहोत बिफोर टर्निंग आयोनिक इक्विलिब्रियम इज इट क्लिअर अप टू दिस एक एक्झाम्पल कळलं का ते क्लिअर आहे सगळ्यांना बोला येस ऑर नो व्हेरी गुड एव्हरी वन ओके येस सो आपण आणखी एक एक्झाम्पल बघूया कदाचित तुम्हाला त्यामध्ये आणखी क्लॅरिटी ठीक आहे सो रिव्हर्सिबल इज द कंडिशन क्लोज कंटेनर शुड बी देअर दॅट इज अनदर कंडिशन सो दॅट यू कॅन ऑब्झर्व दिस थिंग ठीक आहे दिस थिंग राईट consider somebody have given me hydrogen and somebody have given me iodine okay guys hydrogen is also a gas and we have given the iodine vapors that is nothing but a gaseous state iodine vapors are violet in color okay which color they have
violet color and your hydrogen gas is going colorless. If at a particular temperature we are going to react with it, they get converted into HI. ठीक है कशामध्ये कन्वर्ट होतो एच टू एंड आय टू मिळून एच आय मध्ये कन्वर्ट होतो आणि एच आय टू मोल्स तयार होतो ठीक आहे एंड एच आय इज ऑल्सो अ गॅस ऑब्विसली रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी मी तिथं टू मोल्स लिहिलेलं आहे एच आय इज ऑल्सो अ गॅस अँड इट इज अ कलरलेस गॅस बाळांनो मला जरा सांगा माझ्याकडे एक कंटेनर आहे त्या कंटेनर मध्ये मी म्हणजे भरलंय आधी आणि मग क्लोज केलंय बरोबर काय भरलेलं आहे तर एच टू चे मॉलेक्युल्स आपण भरलेले आहेत आणि आयोडीन चे मॉलेक्युल्स आपण इथं भरलेले आहेत आलं लक्षात तर याच्यामध्ये हायड्रोजन आणि आयोडीनचा जो गॅस आहे ठीक आहे हायड्रोजन आणि आयोडीन हे दोन्ही गॅसेस भरलेले आहेत त्याच्यामध्ये आयोडीन इज व्हायलेट इन कलर डीप व्हायलेट कलर असतो मग बाळाने मला जरा सांगा ओव्हरऑल एच टू आणि आय टूचं जे मिक्सचर असतं त्या मिक्सचरचा जो काही कलर असेल तो कसा असणार सुरुवातीला दे आर गोइंग टू हॅव डीप व्हायलेट कलर ठीक आहे डीप व्हायलेट कलर यु आर गोइंग टू ऑब्झर्व बट आफ्टर सम टाइम म्हणजे असं पर्पलिश कलर असतो आफ्टर सम टाइम ज्या वेळेला हे लोक ऑब्व्हियसली ते काही गप्पा बसणार नाहीये दे आर गोइंग टू रिएक्ट जेव्हा ते रिएक्ट व्हायला स्टार्ट करतात त्यावेळेला हळूहळू यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी व्हायला स्टार्ट होणार आणि इथे एच आय चे मॉलेक्युल्स तयार व्हायला स्टार्ट होणार येस ऑर नो एच आय स्वतः कलरलेस गॅस आहे मग मला जरा सांगा जसा जसा एच टू आणि आय टू रिएक्ट होऊन एच आय मध्ये कन्वर्जन व्हायला स्टार्ट होईल त्यावेळेला हा जो डीप व्हायलेट कलर आहे त्याच पेल व्हायलेट कलर मध्ये कन्वर्जन होणार येस ऑर नो हळूहळू कलर स्टार्ट फेडिंग म्हणू शकतो आपण स्लोली कलर स्टार्ट टू फेड अवे राईट इट विल बिकम पेल व्हायलेट और पेल पर्पल म्हणून ठीक आहे हळूहळू कलर काय झाले स्टार्ट डिक्रीज बिकॉज एच आय चा कलरलेस गॅस त्याचं याचं कन्वर्जन व्हायला लागले आपल्याला कळतं कारण डीप व्हायलेट कलर हळूहळू काय व्हायला स्टार्ट होतो कमी व्हायला स्टार्ट होतो ठीक आहे बट आफ्टर सम टाइम रिएक्शन चालू झाली तुम्हाला एक पाच मिनिटांमध्ये हळूहळू कलर डिक्रीज होताना दिसायला लागेल आणि एक 15-20 मिनिटांनंतर तुम्हाला एक गोष्ट ऑब्झर्व होईल हा जो काही कलर इथे आहे जो काही पण कलर इथे तयार झालेला आहे पेल कलर आहे तो सुरुवातीपेक्षा खूप कमी झालेला कलर आहे तो जो कलर आहे तो कलर ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल कलर इंटेन्सिटी रिमेन कॉन्स्टंट आफ्टर सम टाइम यू आर गोइंग टू ऑब्झर्व एक येतं लक्षात एका पर्टिक्युलर टेम्परेचरला After some time, you are going to observe this stage. Where the color remains. Because then you can definitely say ki ata equilibrium stage aaleli ahe. Ki jitka kaya hota hai? Jitke H2 and I2 ki molecules milun HI bana hota hai. Jitke molecules ek mekavar bombard ho. Puna H2 and I2 banvat ahe. आर यू गेटिंग दिस गाईड क्लिअर आहे आणि त्याचं जितके मॉलिक्युल्स याच्या त्याची तितकेच मॉलिक्युल्स एच टू आणि आय टू मध्ये बॅक कन्वर्ट होत असल्यामुळे तिथं असं नाही झालेली की कम्प्लिटली एच आय खतम झालाय किंवा कम्प्लिटली एच टू आणि आय टू खतम होऊन एच आय मध्ये कन्वर्ट झालंय असं झालेलं नाही अदरवाईज पूर्ण कंटेनर कलरलेस झालं असतं बरोबर आहे ना म्हणजे याचा अर्थ ऍट द टाइम ऑफ इक्विलिब्रियम सम अमाऊंट ऑफ एच टू एंड आय टू दॅट इज रिएक्टंट्स are also there present into the container as well as some amount of product is also there into the container both are going to present at the time of equilibrium and whatever the concentrations of their remains they are going to remain constant because the rate of forward and the rate of reverse reaction becomes equal I hope from this example you clearly understand what is mean by equilibrium stage understood guys tell me yes lakshat ala I hope equilibrium kay ahe saglyanna kalalela asel thik ahe tar aajcha je lecture hoto that is the introductory part of our equilibrium chapter so itun pudcha khup mahatvacha part yetya 2 divsa madhe discuss honar ahe
ठीक आहे, आणि तिथून पुढे आपला ऍक्च्युअल आयनिक इक्विलिब्रियम स्टार्ट होणार. हे समजलं एकदा की तुम्हाला पुढचा पार्ट समजायला काही अवघड नाही आहे. आले लक्षात? सो आय होप व्हॉट इज मीन बाय इक्विलिब्रियम यू क्लिअरली अंडरस्टूड की द कंडिशन इज इट शुड हॅव क्लोज कंटेनर, द रिएक्शन should be done into the closed container. It should be reversible reaction in which both the processes should be done, that is forward and backward reaction should happen at the same rate, and that time you will observe the concentration remains constant. Okay guys, so aaj apan ithe thambtoy, rahilela part apan udyacha lecture madhe discuss karnar ahot. Okay everyone, so thank you very much.